कोरोना वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए एबीएस जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ एबीएस फिटनेस एंड वेलनेस फिर से आपके सेवा में शुरू है। खांडे सेंट्रल मॉल, जलगाव। जळगाव जिल्ह्यात एकनाथ खडसे यांनी भाजपला पुन्हा धक्का दिला असून भुसावळ मधील नगराध्यक्ष पत्नी माजी उपनगराध्यक्ष पतीसह भाजपचे संघटन सरचिटणीस यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने भुसावळमध्ये भाजपला मोठे खिंडार पडले। माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपला मोठा धक्का देण्यास सुरुवात केली आहे। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनिमित्त जळगाव जिल्हा दौऱ्यावर असताना जळगाव येथील मेळाव्या प्रसंगी भुसावळातील 53 भाजप पदाधिकारी व खळसे समर्थकांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून भुसावळमध्ये भाजपला खिंडार पडले आहे। त्यात अपात्रता टाळण्यासाठी खळसे समर्थक नगरसेवकांनी थेट राष्ट्रवादी प्रवेश टाळला असून त्यांच्या परिवारातील सदस्यांनी राष्ट्रवादीची वाट धरली आहे। मात्र निवडणुकीपूर्वीच नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह जवळपास 18 नगरसेवक राष्ट्रवादीची वाट धरण्याच्या तयारीत आहे। विशेष म्हणजे एकनाथ खळसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी हे एकनाथ खळसे यांचे कट्टर विरोधक होते, मात्र पक्षात आल्यानंतर दोघांनीही दिलजमाय झाल्याचा आवडला खरा। मात्र भुसावळ येथील माजी आमदार संतोष चौधरी यांच्या तेली समाज मंगल कार्यालयात झालेल्या राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या मेळाव्या प्रसंगी भाजपा खळसे समर्थकांनी पक्षप्रवेश न करता जळगाव येथील मेळाव्यात पक्षप्रवेश केलाय, त्यामुळे भुसावळमध्ये आगामी काळात राष्ट्रवादीमध्ये गटबाजी दिसणार की खळसे चौधरी यांची ट्युनिंग जमेल ही आगामी काळ ठरवणार। मात्र भुसावळमधील भाजपच्या नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या पत्नी जिल्हा संघटक सुनील नेवे यांच्यासह 53 पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत भुसावळमध्ये भाजपला मोठे खिंडार पाडले। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया आपतक न्यूज मराठी। प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है।